आणि मंडळी तुम्ही बघताय तांदळानी बनवलेला गणपती. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण अलिबागच्या इकडचे गणपती कव्हर केले आणि नंतर उरणला येऊन उरण बोकडविरा आणि मुलखंडचा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण व्हिडिओ संपवला. तर आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत, म्हणजे आपण बेलापूरच्या घरी आलेलो आहे आणि इकडचे जे आपले युट्यूब फॅमिलीमधले सबस्क्रायबर मित्र आहेत त्यांच्या घरी आपण जाणार आहोत. आज त्याला आमंत्रण दिलंय गणपतीसाठी येण्याचं, ते पूर्ण करणार आहोत. आपल्यासोबत उमा आहे, रेडिओ होऊन बसलेली आहे आणि या बाजूला बघताय अनाया आहे. हाय अनाया. अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी ज्याला तुम्ही विचारत असता गावातल्या व्हिडिओमध्ये हा कुठं आहे, आणि तोच अक्षय कुमार आलाय आज व्हिडिओमध्ये. तर एवढ्या दिवस कुठं होतास? तुमच्या घरच्या गणपतीमध्ये ना. तिच्या घरी पण आत्याच्या इकडे गणपती असतो, तिथेच मस्त नाचगाणं करत होता आणि सकाळी नाश्ता करून झोपायचा तो 4 वाजता उठायचा. आणि आता मी त्याला 3 वाजताच उठून आणलोय, पण आपल्याला थोडी ट्रॅफिक भेटली म्हणून आता निघायला लेट होतंय. चला आता निघूया ना. सीवूड, नेरूळ, करावे, तुर्बे. तर पहिले कुठे जाऊया आपण? नेरूळला. चला. मिलिंद ठाकूर किधर आहे? 24 में 5. पक्का? तर मंडळी मी सांगत होतो नेरूळला जाणार पहिले, पण आता आपण आलोय सीवूड्स मध्ये. आपले मिलिंद ठाकूर साहेब आहेत उरण भेंडकलचे, प्रॉपर उरण भेंडकलचे, आणि इकडे राहतात आणि त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलंय गणपतीसाठी. आणि ते सर्वप्रथम त्यांनी अक्षय कुमारला ऋतिक रोशन म्हणून आवाज दिलाय. तर आता आजपासून तुझं नवीन नाव आता ऋतिक रोशन. तू नाचतेस ना गाण्यावरती? नाही. आणि गणपती बघताय मंडळी. तुझं नाव काय? अर्णव. अर्णव पण आहे इकडे. कधीपासून आहे गणपती तुमच्या इथे? 14 वर्षापासून. आणि काय 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 करताव गणपती मध्ये? अजून काय करताव पत्त्याऐवजी? आणि मोदक खातो. मोदक खातो. मस्त झाली मोदक खाऊन तब्येत तुझी. ते मिलिंदचे बाबा दिसत आहेत. बाबा नमस्कार, आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ही माझी आई हेमलता पांडुरंग ठाकूर, ही माझी मिसेस अक्षरा मिलिंद ठाकूर, या माझ्या वहिनी नम्रता मनोज ठाकूर, ही माझी बहीण दर्शना रमेश केणी, प्रभादेवीला राहते, आणि माझे जिजू रमेश केणी, माझी मुलगी साईशा मिलिंद ठाकूर, तिला ऍक्च्युली आम्ही परीस बोलतो, तो माझा पुतण्या अर्णव मनोज ठाकूर, माझा भाचा सोम रमेश केणी, तो दादर प्रभादेवीला राहतो. सर्व कुटुंब एकत्र गणपती मध्ये 14 वर्षापासून आमचा गणपती आहे. मस्त. आणि नवसाचा माझा नवसाचा गणपती आहे. सगळे एकत्र येतो आणि रात्रभर सगळे खेळ कार्यक्रम असतात, 2-2 वाजेपर्यंत चालू असतात. धन्यवाद आपल्याला तुमच्या कुटुंबामध्ये सामील करण्यासाठी आणि गणपती निमित्त बोलवण्यासाठी आणि आपले व्हिडिओज बघण्यासाठी पण धन्यवाद. थँक्यू. प्रणित काकाला सबस्क्राइब करा. धन्यवाद. लाईक करा, कॉमेंट आणि शेअर पण करा. थँक्यू. थँक्यू सो मच. नेरूळ नंतर आता आपण आलोय कराव्या गावामध्ये. शिल्पाताई आहेत, कैलास साहेब आहेत इकडे, शिल्पाताईंचे मिस्टर आहेत आणि आपल्याला इकडे बोलवलंय. तर धन्यवाद बोलवण्यासाठी. मस्त वाटतंय गणपती बाप्पा. 2 वर्ष वारी झालीच नाही पायी वारी, ती थीम मनात ठेवून काहीतरी असं. पावसाळी सीझन असल्यामुळे ढग दाखवलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ढगातून पाऊस पडला की झरना आहे, ही नदी चंद्रभागा नदी नंतर पंढरपुरातून बाहेर येते. हे वारकरी आहेत, दिंडी पायी मार्ग आहे, फलटणून येते ती वारी. त्याच्यानंतर कोरोनामुळे पोलीस त्यांना रिस्ट्रिक्शन देत आहेत, थांबवलेले आहे. असे थोडक्यात थीम बनवून मंदिराकडे चाललेले आहे. ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, थोडक्यात थीम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मस्तच आहे, एकदम सुंदर दिसतंय. तर हे तुम्हीच घरी बनवलेत की? हो, आमचं ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आहे सी यू नेक्स्ट इयर म्हणून, त्यांनी सगळ्यांनी रात्री येऊन बनवतात. खूप छान आहे. ह्या माझ्या आत्या, काकू, आई, वहिनी, मोठ्या भावाच्या विशेष वहिनी, ती माझी भाची, ती भाची, तो भाचा, हा भावाचा मुलगा, भाचीची मुलगी, तो भावाचा मुलगा, हा भावाचा मिसेस. धन्यवाद शिल्पाताई बोलवण्यासाठी. आणि इथे कैलास साहेबांच्या आई दिसतात. आई नमस्कार. अहो कसे आहेत तुम्ही? मस्त. आणि आपला गणपती केव्हापासून आहे? लग्न पण झालं नव्हतं तरी अंदाज किती वर्ष असते आले असतील?
शंभर एक वर्ष झाली असतील झाली. तुम्ही बघताय आपले टांडेल परिवार आपली परंपरा जपताना. शंभर वर्षापासून त्यांच्या घरी गणपती आहे. युगे 28 विटेवरी उभा. तुम्ही बघताय गणपती बाप्पा मौर्या. ताई बोलवण्यासाठी धन्यवाद. थँक्यू. त्याबद्दल धन्यवाद. चालेल, चला धन्यवाद सर्वांना. थँक्यू. तर मंडळी आता कराव्या गावावरनं आता आपण आलोय नेरूल कुक्षेत गावामध्ये आणि इकडे तुम्हाला अजय पाटील आणि त्यांचा भाऊ अमोल पाटील दिसतं. तर अमोल पाटीलनेच आपल्याला बोलवलंय आणि गणपती बघतोय. म्हणजे गणपतीनिमित्त आपण सर्व परिवार एकत्र येत असतो आणि भेटत असलो आणि तेच आपल्याला पण तसंच वाटतंय की आपला पण एक मोठा परिवार झालाय यूट्यूब फॅमिली. आणि आई दिसतात इकडे. आई नमस्कार. अजय पाटीलची मिसेस दिसते. धन्यवाद. सर्व बघताय मग व्हिडिओ. आई आवडतात ना व्हिडिओ. थँक्यू थँक्यू. सर्व मासली विसलीची भेटते ना. ओमाच्या रेसिपी पण आवडतात. ट्राय केली का वहिनी रेसिपी? नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला, खूप आवडेल. आणि जिताडा बिटारा सारखा मासा खा एकदा. जिताडा वगैरे खाल्ला असेल ना. आगरीचं आहे, उरणचं आहे तर म्हटलं तर जिताडा खातच असणार. हो, आवडतात ना. आवडत. चला धन्यवाद धन्यवाद. सर्वप्रथम आपण पहिले बाप्पांचा आशीर्वाद घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आपला अमोल अक्षय कुमारला बघून जाम खुश झाला आणि तुम्ही पण मंडळी अक्षय कुमारला भरपूर विचारत होते आणि तोच अक्षय कुमार दिसतोय तुम्हाला. बरं वाटलं ना येऊन? त्याचा आजचा गणपती मधला रुटीन काय आहे, रात्री 4-5 वाजेपर्यंत जागायचा, मजा करायची, सकाळी नाश्ता करायचा आणि 1-2 वाजता उठायचा दुपारी. हा रुटीन आहे म्हणून भेटत नाही मला तो. आणि आणायची अजून एक छोटी फ्रेंड. काय नाव तुझं दिदी? अद्विका. कितवीला आहे तू? सिनियरला. ऑनलाईन स्कूल. काय करते? काय क्राफ्ट वगैरे करते तू? ड्रॉइंग वगैरे करते? पोयम येते का तुला बोलता? एखादी पोयम बोलून दाखव. आय वॉन्ट टू एनिमल फे द बर्स अँड द बीज वेर दे द ऑल बाउन इज रेड आफ्टरनून इज द कॉमे इज गोल्डन हेअर मंकी गॉट ड्रंक द एलिफेंट फिश आस्क यू द फेर ऑन द नेस्ट द मंकी मंकी मंकी. मस्त मस्त, खूप छान. आणि तुला मंकी मंकी बोलली. चला, तर आपल्या कोळी आगऱ्यांच्या घरी गेल्यावर ओटी भरण्याची परंपरा असते आणि तीच परंपरा निभावताना दिसतात आपले कामिनी पाटील ताई दिसतात तुम्हाला. मग आई, आपण पहिल्यांदा घरी पाहुणी मंडळी आल्यावर ओटी भरतो की कसं असते? पहिल्यांदा आल्यावर म्हणजे आपली पहिली भेट झाल्यावरती आपण ओटी भरत असतो, टीका वगैरे लावत असतो. पहिल्यांदाच बघताय तुम्ही. आगरी कोळी समाजात एक नेतृत्व नवीन युट्यूबर येत आहे तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही एक छोटस काहीतरी मान दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप प्रेम भेटते आणि असाच सपोर्ट करत राहू. नक्की नक्की. आई खूप धन्यवाद बोलवण्यासाठी आणि बापांचे दर्शन पण झाले. खूप धन्यवाद सर. मंडळी आता आलोय आपण नेरूल सेक्टर 8 मध्ये आणि विघ्नेश तांडेल म्हणून आपला मित्र आहे, त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलाय. तर विघ्नेश कसा आहेस? आणि धन्यवाद इन्व्हाइट करण्यासाठी. आणि विघ्नेशच्या घरचा गणपती बाप्पा बघताय तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. आणि इकडे विघ्नेशचे आई वडील दिसत आहेत. काय नाव तुमचं? वैराट तांडेल. वैराट तांडेल. आणि पर्सनॅलिटी एकदम पोलीस वाल्यांसारखी वाटते. पोलीस आहेत तुम्ही? नाही ना. शीतल तांडेल. आणि धन्यवाद धन्यवाद बोलवण्यासाठी आम्हाला. रजनी पाटील आपल्या विघ्नेश तांडेलची आजी. आजी दिसते तुम्हाला. आणि इथे देवारा आहे आणि देवाऱ्यामध्ये पण गणपती बाप्पा दिसत आहेत तुम्हाला. आणि या बाजूला विघ्नेशची बहीण आलेली आहे. काय नाव ताई तुमचं? दिशा तांडेल. चालेल. मग गणपती निमित्त काय काय करत असतो आपण अजून? फिरणं, फक्त इकडे तिकडे जाऊन आशीर्वाद घेतो आपण बाप्पांचा आणि मोदक प्रसाद वगैरे खाऊन घरी येत असतो. सांग, अजून एक आपला छोटा सबस्क्रायबर आलाय. काय रे नाव तुझं? अद्वैत. अद्वैत अमित वायकर. कितवीला आहेस? सहावीला. व्हिडिओ बघतोस? मासे खायला आवडतात? कोणताही आवडता? कोळंबी. आणायची फेवरेट कोबली. कोबली कोळंबी आवडते? पापलेट नाही आवडत?
जास्त नाही. कोळंबी आवडते. हा मग आणायला बोलवशील काय घरी खायला? बोलवशील आणायला जाशील ना? हा चालेल. आणि आपला छोटा सबस्क्रायबर काय नाव? अद्वैत दिसतात तुम्हाला. अनाया आपली नेहमी मॅवीला मिस करत असते आणि तिच्याच मॅवी भेटली चावेल तुला. चालेल साहेब, धन्यवाद मग बोलवण्यासाठी. थँक्यू थँक्यू. चला वहिनी, चला चला चला. हो हो नक्की नक्की. चल विघ्नेश, चालेल. थँक्यू. सर्व बघत आहे. हा व्हिडिओ बघत राहा नक्की. हो काय नाव आहे तुमचं? आणि मानसीताई आले तिकडे दर्शन घेण्यासाठी आलाय आणि आपले सबस्क्रायबर आहेत आणि ओळख झालेली आता बघताय तुम्ही. चला येतो. चला तर पहिल्यांदा सॉरी, खूप लेट झालंय. हो धन्यवाद धन्यवाद. आणि इकडे स्नेहांका ताई दिसतात ज्यांनी आपल्याला मेसेज करून इथे इन्व्हाइट केलंय, तर ताई धन्यवाद. आणि काहीतरी युनिक प्रकारचा गणपती आज दाखवणार आहेत आपल्याला. हो पहिले ओळख करून देते, आमचं खूप मोठं कुटुंब आहे. हो सर्वप्रथम तुमचं पाटील कुटुंबाचं मी स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद. आणि पूर्ण पाटील कुटुंब दिसतंय तुम्हाला, सर्व आपले गणपती निमित्त एकत्र आलेत आणि गणपतीची पूजा आणि सर्व काही करत असतात. हे आमचे मोठे सासरे, ह्या मोठ्या सासूबाई, 3 नंबर सासरे आणि त्या 3 नंबर सासूबाई, हे 4 नंबर सासरे, 4 नंबर सासूबाई, त्या त्यांचा मिसेस. सर्व बघताय ना व्हिडिओ? धन्यवाद धन्यवाद. अतुल दादा नमस्कार सर. आणि नमस्कार. आणि ही छोटी सानवी. हाय सानवी. हाय अरवी. मस्त एकदम गोड गोड. मी तुमचे खूप व्हिडिओज बघते. थँक्यू थँक्यू. अनायाला बघतेस ना? हा मी तिला बघते. कुठे आहे मग अनाया? ही अनाया नाही आहे. तू तुझं नाव अनाया आहे? हो. काय बोलायचं अनायाला? म्यावी का बोलते? केरला मध्ये माझी एक म्याव होती, तिचं नाव मी म्यावी ठेवलेला. आम्ही जेव्हा केरलला गेलो होतो ना, तिला एक म्यावी भेटली होती आणि तिला ती खूप मिस करते म्हणून तिला ती म्यावी नाव ठेवलं युनिकॉर्नला. हा तर इकडे आनंद रामा पाटील आहेत तुर्भे गावावरनं आणि आपल्याला काका माहिती देतील त्यांच्या घरचा गणपती कशा प्रकारे बनवतात आणि किती वर्षापासून आपण ही परंपरा चालू ठेवली ते सांग. 100 वर्षापासून आम्ही चालू ठेवलेली आहे. हा बरोबर. तिच्यामध्ये काय आम्ही खंड पडून दिलेला नाही आहे. बरोबर. आम्ही मातेची मूर्ती आणत नाही, फक्त लहान मुलं विचारतात बाप्पा कुठे आहे म्हणून त्या विश्वासाठी एक मूर्ती ठेवलेली आहे. बरोबर बरोबर. आणि ही आमची 5वी पिढी आहे. बरोबर. हा चालेल. आणि मंडळी तुम्ही बघताय तांदळांनी बनवलेला गणपती. आणि किती किलो तांदूळ आहे ते? 1.25 किलो तांदूळ. 1.25 किलो तांदूळ. मस्त मस्त. आणि ते केळीच्या पानावर. हा केळीच्या पानावर म्हणजे काहीतरी अलग प्रकारचा युनिक प्रकारचा गणपती बाप्पा. हा इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणू शकतो. आणि उंदीर बघताय तांदळाच्या पिठाने बनवलेला आहे. आणि ही लहान पोरांना दाखवण्यासाठी आपण मूर्ती ठेवलेली आहे. बरोबर बरोबर. खूप छान आहे, खूप छान योजना आहे ही. सर्वांनी म्हणजे हे केली पाहिजे. हो नेचरचा विचार करून तुम्ही बघता इथे बाप्पा बनवलेले. कशी आपण शेती उद्योगधंदा आपला, लोकांच्याकडे पैसे नसायचे, गावामध्ये 4-5 गणपती होते, ते आजोबाने आमच्या ती त्यांना की सुचली का आपण भात पिकवतो तांदळापासून आम्ही मूर्ती बनवू. आणि तेव्हा 1.5 दिवस ठेवायचो, तेव्हा काय लाईट नव्हती, काय नव्हती, पैसे वगैरे नव्हते आपल्याकडे. ती आम्ही प्रथा आता काय प्रथा आपण ट्रेडिशनल चालू ठेवलंय बघताय तुम्ही. मस्त मस्त. खूप भारी वाटलं मला इकडे येऊन, म्हणजे काहीतरी नवीन बघायला भेटलं. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आपल्या पाटील साहेबांची प्रथा आणि परंपरा ते नक्की कमेंट करून सांगा. चालेल साहेब धन्यवाद. सर्वांना धन्यवाद बोलवण्यासाठी ताई. चला थँक्यू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागळे हे चियाता जय जय रघुवीर समर्थ. खूप छान खूप छान. थँक्यू. काय नाव तुझं? भूमिजा वैभव पाटील माझं पूर्ण नाव. दुर्वा आहे, दुर्वीची छोटी बहीण. हाय दुर्वा. कॅमेरात पकडेल पकड. मोर्या कर, गणपती बाप्पा मोर्या कर. तन्मय. हाय तन्मय. मस्त मस्त. चलो बाय सानवी. नाव काय? भूमिजा. बाय. चला का, धन्यवाद बोलवण्यासाठी. तर चला भेटूया नेक्स्ट टाइम. चालेल. हो या आमच्याकडे या. हा हो तने पकडतोय, हेकरू वगैरे पकडतो हा देणार. हा आई पण फिशिंगला या आमच्यासोबत. खरबा खाल्लाय काय? खरबा खाऊन बघा, मस्त लागतंय. हो मस्त मस्त. चला धन्यवाद बोलवण्यासाठी. चला.